तुम्ही बघू शकता ह्या दोघी खूप छान असं लाडू वळत आहे, जरा दाखवता का आई वहिनी? हा तर हे बघा खूप छान आणि सॉफ्ट, हा ओपन सुद्धा केला आहे. नमस्कार मंडळी, तर आज आपण करणार आहोत मेथीचे लाडू आणि त्याकरिता आपण इथे सर्व साहित्य काढून घेतले आहेत. सर्वप्रथम आपण इथे प्रमाण बघणार आहोत. तर इथे मी बदाम 250 ग्रॅम, खारीक 250 ग्रॅम आणि काजू 250 ग्रॅम घेऊन ह्याची पावडर केली आहे. तर ही पावडर कशी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण सर्व साहित्य बघून घेणार आहोत. मखाने मी 500 ग्रॅम घेतले आहेत, त्यानंतर 1 किलो गव्हाचं पीठ, त्यानंतर इथे मी गूळ घेतला आहे. गूळ सुद्धा आपल्याला 400 ते 500 ग्रॅम घ्यायचा आहे. सोबतच इथे मी काळे खजूर, काळे खजूर जे आहेत हे मी आदल्या दिवशीच ह्याची बी जी आहे ही मी काढून घेतली होती आणि ही सुद्धा आपल्याला 400 ते 500 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यानंतर खसखस 50 ग्रॅम, सोबतच अळशी घेतली आहे 100 ग्रॅम, त्यानंतर सुंठ पावडर. सुंठ पावडर तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल, तसेच तुम्ही घरी सुद्धा करू शकता. अळशी 100 ग्रॅम आणि सुंठ इथे मी 10 ग्रॅम घेतली आहे. वेलची जायफळ पावडर ही सुद्धा मी 10 ते 15 ग्रॅम घरातच केली आहे. तुम्हाला जर घरात कसं करतात माहीत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वेलची घ्या, त्याच्यामध्ये साखर टाका आणि ही मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि जायफळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही ते सुद्धा करू शकता. सोबतच इथे मी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं मी 4 वाटी किसून घेतलं आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता. त्यासोबतच डिंक, डिंक इथे मी 200 ग्रॅम घेतला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं सुंदर डिंक आहे. त्यानंतर मणुके, मणुकेसुद्धा मी इथे 250 ग्रॅम घेतले आहेत. तर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही 150 ते 200 ग्रॅमसुद्धा लाडूमध्ये घेऊ शकता. सोबतच तीळ, तीळसुद्धा इथे मी 250 ग्रॅम घेतले आहेत. हलिंग 250 ग्रॅम, ओवा 250 ग्रॅम आणि मेन आपलं साहित्य आहे मेथी. मेथी मी इथे 500 ग्रॅम घेतली होती, ही सुद्धा मी रात्री भिजवून ठेवली होती एका वेगळ्या अशा घटकमध्ये. तर ही संपूर्ण रेसिपी हे काय केलं हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे. तर हे सर्व साहित्य तुम्ही एकदा बघून घ्या. मेथी आपल्याला 500 ग्रॅम लागणार आहे आणि हा जो पूर्ण साहित्याचा जो तुम्हाला मांडलेलं सर्व दिसत आहे हे संपूर्ण जे आहे हे 4 किलोच्या प्रमाणात आहे. तर जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर ह्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर चला वळूया आता आपल्या संपूर्ण रेसिपीकडे. तत्पूर्वी आदल्या दिवशी कोणती तयारी करायची आणि ज्या दिवशी आपण लाडू करणार आहोत त्या दिवशी कोणती तयारी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर मी आदल्या दिवशी काय काय केलं होतं ते तुम्हाला मी सांगते. तर इथे मी 1/2 किलो मेथी न भाजता डायरेक्ट हिची मी पूड करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मिक्सरमधून घेताना आपल्यालाही थोडं थोडं करूनच ह्याची पूड करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये बारीक असं दळून झाल्यानंतर एका चाळणीच्या मदतीने हे व्यवस्थित असं चालून घ्या आणि आपल्याला हे रिपीट करून करून हे सर्व व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1/2 किलो मेथीसाठी 1/2 लिटर आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून रात्रभर भिजत ठेवायचं आहे. आणि मिक्स करताना लक्षात असू द्या मेथी आपल्याला ही संपूर्ण भिजायला हवी. जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी मेथी आहे व्यवस्थित अशी भिजवून रात्रभर ठेवायची आहे. आता इथे आपण करणार आहोत घरच्या घरी खारीक पावडर. तर ती कशी करायची, हे जे खारीक आहेत हे आपल्याला लसूण ठेचायचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील जी बी आहे आपल्याला निघण्यासाठी मदत होते. आणि त्यानंतर हे जे खारीक आहेत हे आपल्याला सुरीच्या मदतीने बारीक कट करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. पण ग्राइंड करताना एवढं लक्षात असू द्या थोडं थोडं करूनच आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे. का होतं, जर जास्त घेतलं तर ते पातीमध्ये बसतं आणि पाती तुटायची शक्यता असते आणि आपले मिक्सरचे सुद्धा 3-13 वाजणार. त्यामुळे खारीक पावडर करताना थोडी काळजीच घ्यावी. किंवा मार्केटमध्ये आपल्याला खारीक पावडर मिळून जाते तर ती डायरेक्ट तुम्ही रेडीमेड घेऊ शकता. आता आपल्याला काजू आणि बदामसुद्धा थोडं थोडं करूनच बारीक पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडेसे बदाम घ्या आणि ह्याची तुम्ही पावडर रेडी करा. तर अशा प्रकारे आपले बदामसुद्धा
बदामाची पावडर सुद्धा रेडी झालेली आहे। त्यानंतर आपण काजूची पावडर करणार आहोत, सेम प्रोसेस। तर अशा प्रकारे आपण आदल्या दिवशी ह्या तिन्ही साहित्यांची पावडर करून घ्यायची आहे। तर इथे मी आता एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेत आहे। तुपाचं प्रमाण तुम्हाला जसं हवे तसंच, पण तूप जरा कमीच असावं। तुपाचं जर प्रमाण जास्त झालं तर काय होतं, कमी झालं तूप तर आपल्याला ॲड करता येईल, जर जास्त झालं तर आपल्याला काढता येणार नाही। म्हणून शक्यतो तूप आहे हे कमीच ठेवा। तर इथे मी ही मस्त अशी रात्रभर दुधात भिजत ठेवली होती मेथी, आणि ही मेथी आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत। तर ही जी मेथी आहे, आपण ही जी दुधात भिजवतो त्याच्यामुळे काय होतं, तर ह्याच्यातील जे कडवटपणा आहे हे कमी होतं, आणि हिवाळ्यात मेथी ही खूप गुणकारी अशी म्हटली जाते। चवीला कडू पण आपल्या शरीरासाठी वरदान असलेली अशी ही थंडीमध्ये उपयुक्त असणारी ही जी मेथी आहे, हिचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात। इथे जी माझी मेथी आहे ही 500 ग्रॅम मी भिजवून ठेवली होती, तर ह्या पॅनमध्ये तेवढी काम राहत नाही आहे, म्हणून मी दोन भागांमध्ये करून मेथी जी आहे ही व्यवस्थित अशी खरपूस आता मी तुपामध्ये परतून घेणार आहे। आणि हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच सर्व करायचं आहे। तर मेथी जी आहे ही दुधात भिजवल्यामुळे काय होतं, तर आपले जे लाडू आहेत हे खूप मऊसूत होतात आणि खूप सॉफ्ट असे लाडू तयार होतात, आणि आपल्याला कडवटपणा थोडासाही जाणवत नाही। अजून एक म्हणजे काही जण काय करतात, तर मेथी थोडीशी भाजतात आणि ती मेथी जी आहे तिची पूड करून मग ती, जर एक कप आपली जर मेथी असेल, एक अंदाज म्हणून सांगते, जर एक कप आपली जर मेथी असेल तर तो एक कप मेथीसाठी तूपसुद्धा एक कप घेतात, आणि मग तेवढी जी मेथीची पूड आहे ती 2 ते 3 दिवसांकरिता ते भिजवून ठेवतात, आणि 2 ते 3 दिवसानंतर त्या मेथीचे लाडू तयार केले जातात। तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा मेथीची पूड आहे ती भिजवून ती तुम्ही सुद्धा वापरू शकता। तर इथे मी तुपात न भिजवता दुधामध्ये भिजवली आहे, कारण काय होतं, दुधात रात्रभर भिजवून नेक्स्ट डेला आपण लाडू तयार करू शकतो। जर तुपात भिजवायचं असेल तर 3 ते 4 दिवस थांबावं लागतं, आणि हे कसं पटकन होऊन जात। काही जण काय करतात, तर मेथी भाजतात आणि मेथी भाजून झाल्यानंतर मेथी फक्त व्यवस्थित अशी बारीक पूड घेऊन त्याचे डायरेक्ट लाडू करतात, तर त्याच्यामुळे जो कडवटपणा आहे तो तसाच राहतो आणि आपल्याला लाडू जे आहेत ते थोडेसे कडवट होतात। अजून एक साधीशी टिप म्हणजे, जर तुम्ही मेथी भाजून नंतर ते तुपामध्ये टाकत असाल, किंवा मेथी भाजून डायरेक्ट तुम्ही लाडू करत असाल, तर जी मेथी भाजता तुम्ही ती जरा कमी भाजायची, कारण भाजल्यामुळे कडवटपणा थोडंसं वाढण्याची शक्यता असते। तर भाजताना नॉर्मल गोल्डन ब्राऊन कलर होईल एवढीच भाजायची। तर अशा प्रकारे आपल्याला खरपूस भाजून घेऊन ही जी मेथी आहे ही साईडला ठेवायची आहे। तर मी आता ही जी भाजलेली मेथी आहे हे मी एका साईडला काढत आहे, आणि अशाच प्रकारे उरलेली जी मेथी आहे ती मी भाजलेली आहे। आपली मेथी भाजून झालीच आहे। आता इथे मी गव्हाचं जे पीठ आहे ही सुद्धा मी थोडं थोडं करून भाजून घेणार आहे। मी ही सुद्धा भाजताना आपल्या लो टू मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांकरिता खमंग वास सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटानंतरच गव्हाचा खूप छान असा वास येतो, आणि असा हा वास आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत। तूप आपल्याला थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे, कारण मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तूप कमी झालं तर ॲड करता येईल, पण जर जास्त झालं तर आपल्याला तूप जे आहे ते काय काढून घेता येणार नाही, म्हणून तूप जे आहे आपल्याला थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे। गव्हाचा छान असा खमंग वास आलाच आहे, आणि आपल्याला जे गव्हाचं पीठ आहे हे अशा प्रकारे हवं आहे, जास्त कोरडं पण नाही आणि जास्त तुपाळसुद्धा नाही। तर असं हे गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आपण हे आता मी हे साईडला काढत आहे, आणि उरलेलं गव्हाचं पीठसुद्धा मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे।
तर इथे मी तूप घेतलंच आहे आणि ह्या तुपामध्ये खूप असा जादुई घटक औषधी आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर राहणारं हे मी डिंक घेतलं आहे. डिंक जेव्हा तुम्ही तळाल तेव्हा हे तळताना असं सुटसुटीत तळायचं आहे. एकदा जर तुम्ही डिंक तळायला गेलात तर ह्याची लादी होऊन बसते आणि मग ते व्यवस्थित फुलत नाही. डिंकामध्ये अँटी एजिंग अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुट्या फाईन लाईन कमी करण्यासाठी मदत करते. तसेच गर्भधारणेनंतर महिलांना ताकदीची गरज भासते तर अशा परिस्थितीत हाडांना मजबूत करण्यासाठी पाठदुखीपासून बचाव करण्यासाठी डिंक खूप शरीरासाठी उपयुक्त ठरते. ह्या राहिलेल्या तुपामध्येच आपण जी आधीच खारीक पावडर काजू आणि बदाम पावडर केली होती तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. ही आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटांकरिता भाजून घ्यायची आहे. ह्याच्यासुद्धा आपल्याला तूप जे आहे हे कमीच ठेवायचं आहे म्हणून मी आधी डिंक आणि त्याच्यानंतर ही जी पावडर आहे ही मी भाजून घेणार आहे. हे जे लाडूंचं प्रमाण आहे हे 4 किलोचं आहे तर 1 किलो मिनिमम आपल्याजवळ तूप हवंच आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी ड्रायफ्रूट्स पावडर आहे ही छान अशी तुपामध्ये भाजून झाली आहे. तर आता ही मी साईडला काढून ठेवत आहे आणि आता आपलं नेक्स्ट आहे सुकं खोबरं. हे मी 4 वाटी आधीच किसून घेतलं होतं आदल्या दिवशी तर त्यासाठी थोडंसं तूप आणि हे जे सुकं खोबरं आहे हे आपल्याला हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला घाई करायची नाही कारण हे थोडंसं जरी कच्चं राहिलं ना की तुमचे जे लाडू आहेत ना ते तुमचे लाडूंना वास येईल. तर हे जे खोबरं आहे आपल्याला लो फ्लेमवर छान असं खरपूस तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे. अशा प्रकारे माझं सुकं खोबरं जे आहे हे भाजून झालं आहे. आता हे सुद्धा मी एका परातीत साईडला काढून ठेवत आहे. आता आपण मखाणे भाजून घेणार आहोत. हे आपल्याला खरपूस आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजताना शक्यतो तुम्ही तूप नाही घेतलं तरी चालेल कारण आपलं सुक्या खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तूप गेलं आहे. जर वाटलंच तरच ह्याच्यामध्ये तूप घालून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर हे मखाणे व्यवस्थित भाजले आहेत की नाही हे कसे करणार. तर एखादा मखाणा घ्या आणि असं जर क्रश होत असेल तर समजून जा हे व्यवस्थित असे भाजून झाले आहेत. तर हे सुद्धा मी आता एका साईडला काढून ठेवणार आहे. हे तुम्ही ते मगाशी जे आपण पीठ तयार केलं आहे त्याच्यामध्ये घेऊ नका कारण आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे एका वेगळ्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये गार करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे मी ही खसखस आधीच काढून घेतली होती. ही खसखस आपण भाजून घेणार आहोत आणि जोडीला तीळसुद्धा आपण एकत्रच भाजून घेणार आहोत. तर इथे मी हे जे तीळ आहेत हे मी गावठी तीळ घेतले आहेत. तुमच्याकडे हे जर नसतील तर तुम्ही जे व्हाईट तीळ असतात ते घेतले तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे छान असे तीळ मी भाजून घेतले आहेत. थंडीमध्ये हलिमचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत बरं का. जसे की आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी हे हलीम आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतं. आता थोडंसं इथे मी तूप घेत आहे आणि आपल्या थोड्याशाच तुपामध्ये हे हलीमसुद्धा भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर. तर खूप छान असा हलीमचा खमंग वास आला आहे. असं आवाज आला म्हणजे समजा आपलं जे हलीम आहे हे छान असे शिजले आहे. तर हे सुद्धा आपल्याला एका बाजूला कुठल्या तरी ताटामध्ये साईडला ठेवायचं आहे गार होईपर्यंत. त्यानंतर आपण ह्याच्यातील जे एवढं जे भाग आहे हे समजा तुम्ही मिक्सरला लावाल तर एवढं जे भाग आहे हे तुम्हाला असंच ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही जे तयार केलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं नाही. हे गार होण्याकरिता आपण साईडला ठेवणार आहोत. तर आता आपण ही जी अळसी आहे ही सुद्धा आपण भाजून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटांकरिता. ही सुद्धा आपल्याला मिक्सरलाच
बारीक करून घ्यायची आहे, त्यामुळे ही सुद्धा आपण पिठामध्ये मिक्स न करता एका ताटामध्ये आपल्याला ही थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. आता आपण ओवा भाजून घेणार आहोत. तर इथे आपण ओवा घेतला आहे, पण बरेच जण काय करतात, ह्या ओव्याऐवजी दालचिनी घेतात किंवा काळी मिरी घेतात. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता. तर इथे हा जो ओवा आहे छान असा भाजला आहे, खरपूस आणि वास सुद्धा खूप छान असा सुटला आहे. तर हा सुद्धा मी आता एका साईडला एका डिशमध्ये काढून ठेवत आहे. गार झाल्यानंतर आपण ह्याला जाडसरच मिक्सरमधून दळून घेणार आहोत. तर इथे मी या परातीमध्ये मेथी जी मी भाजून मगाशी घेतली होती ती आहे, त्यानंतर तीळ आणि खसखस, काजू बदाम खारीक पावडर, सुके खोबरं जे आपण खरपूस भाजून घेतलं होतं, आणि हे जे आहे हे गव्हाचं पीठ. त्यानंतर हा जो ओवा आहे हा आपण मिक्सरमधून बारीक करून केला आहे. जायफळ आणि वेलची पूड आणि सुंठ पावडर, अळशी अशा प्रकारे बारीक दळून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे हलीम आहेत हे सुद्धा मी बारीक करून घेतलं आहे. पाऊण भाग जर मी मिक्सरला तर पाव भाग जे आहे ते मी तसेच ठेवले आहेत. आणि हे जे मखाणे आहे हे मी मिक्सरला लावून ह्याचा सुद्धा मी बारीक पीठ करून घेतला आहे. राहिलं म्हणजे ते आपलं डिंक जे आहे आपल्याला हाताने असं चुरगळून घ्यायचं आहे. थोडंसं राहिलं तरी चालतं, ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं. ते फक्त आपल्याला असं हाताने बारीक चुरून घ्यायचं आहे. प्रकारे आता आपण हा जो डिंक चुरून घेतला होता तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे मनुका घेतले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आता हा जो सर्व साहित्य आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मला 2 ते 3 पराती लागणार आहेत, तर मी हे आता सर्व मिक्स करून 2 ते 3 परातीमध्ये डिवाइड करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, पण इथे मला आता हा जो परात आहे हा अपुरा पडत आहे, तर मी दुसऱ्या परातीमध्ये काही जो साहित्य आहे तो मी तिकडे डिवाइड करत आहे. आणि नंतर मग मिक्स करताना आपण हे सर्व एकत्र परत एकदा करू. ह्याचा खूप छान असा खमंग वास येत आहे, खूप सर्वांना आवडेल असा हा आपले सर्व साहित्य मिक्स होत आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता, हे बघा अशा प्रकारे आपल्याला जो लाडूचा पीठ आहे ते आपल्याला अशा प्रकारे हवा आहे. म्हणजे तूप आपलं जास्तसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही, अशा प्रकारे ह्याची जी मूठ आहे ही अशी वळायला हवी आहे. तर सर्वात शेवटी आपण काय करणार आहोत, तर हे जे काळे खजूर मी कालच त्याच्या ज्या बिया काढून ठेवले होते तुम्हाला मी मगाशी दाखवलंच आहे, तर त्या आपल्याला व्यवस्थित असं छान असं शिजवून घ्यायचं. त्याकरिता थोडंसं तूप घ्या. आणि आता ह्या तुपामध्ये आपण जे काळे खजूर साफ करून ठेवले होते हे काळे खजूर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व मेल्ट होईपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्याचा जे वापर केला ना तर आपल्याला गुळाचा वापर कमी करावा लागतो आणि ह्याचे सर्व फायदे आपल्या शरीराला होतात. तर अशा प्रकारे हा जो काळा खजूर आहे हा खूप छान असा शिजला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो काळा खजूर आहे हे शिजायला हवं. काळा खजूर अशा प्रकारे शिजलं की आता आपण ह्याच्यामध्ये काळा गूळ घेत आहे मी. तुम्ही पिवळा गूळ सुद्धा घेऊ शकता. मी इथे सेंद्रिय काळा गूळ घेतला आहे. हिवाळ्यामध्ये ह्या काळ्या गुळाचे खूप सारे फायदे आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का, काळा गूळ शरीरासाठी खूप चांगलं असं बोललं जातं, पिवळा गूळ सुद्धा, पण साखर शरीरासाठी चांगली नाही, असं का बरं? तर मी तुम्हाला सांगते काय होतं. हे तिन्ही जे साहित्य आहेत हे उसापासूनच बनवले जातात, पण जेव्हा साखर बनवली जाते तेव्हा 300 जास्त सेल्सिअसवर गरम तापमानावर उसाचं जे रस आहे ते तापून साखर केली जाते. आणि ही साखर व्हाईट दिसावी ह्याकरिता पूर्वी काय करायचे, तर प्राण्यांच्या हाडांची पावडर वापरून साखरेला पांढरी शुभ्र केली जायची. पण आत्ता काय करतात, केमिकलचा वापर करून
साखर ही पांढरी शुभ्र दाखवली जाते, केली जाते. आणि पिवळ्या गुळाचं काय होतं, तर पिवळा गुळ जे आहे हे 200 सेल्सिअसवर गरम करून त्याला तयार केलं जातं. मग हे जेव्हा एवढं गरम होतं, तर तुम्हीच सांगा ह्याच्यामधील जे पौष्टिक काही घटक आहेत, आपल्याला ज्याचे फायदे होणार आहेत, ते राहणार आहेत का? म्हणून ही जी साखर आहे ही शरीरासाठी चांगली नाही असं बोललं जातं. आणि पिवळा गुळसुद्धा काळ्या गुळापेक्षा थोडासा कमीच वापरावा असं सांगितलं जातं. म्हणून काळा गुळ जो आहे हा शरीरासाठी खूप फायदेशीर, आरोग्यदायी असं, आरोग्यासाठी वरदान आहे असं म्हटलं जातं. तर इथे मी आता लो टू मीडियम फ्लेमवर हे शिजवत आहे. आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, तर इथे थोडंसं मी तूप टाकत आहे. म्हणजे हे जे आहे मिश्रण हे व्यवस्थित शिजून छान असं मेल्ट होईल आणि एकजीव होईल. आणि अशा थंडीमध्ये आपल्याला ह्या काळ्या गुळाचे म्हणजे सेंद्रिय गुळाचे खूप सारे फायदे आहेत. आता हे जे गुळाचं आणि काळ्या खजुराचं जे तयार झालेलं मिश्रण आहे हे आपण आता लाडूंमध्ये घेणार आहोत. तर चला आता आपण हे लाडूंमध्ये घेऊया. तर मिश्रण आपण आधीच तयार करून घेतलंच होतं, फक्त आता आपल्याला हे जे काळ्या खजूर आणि काळा खजूर आणि काळा गुळ आहे ह्याचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे हे बाइंडिंगसाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. खूप छान असं हे तयार झालं आहे. जास्त तूप घ्यायचं नाही, जर तूप कमी आपल्याला वाटत असेल तर आपण वरून टाकू शकतो, पण सध्या आपण तूप काही टाकायचं नाही. हेच जे मिश्रण आहे ह्याच्यानेच आपण आधी मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण लाडू वळायचे प्रोसेस चालू करणार आहोत. आणि जर लाडू वळताना जर तुम्हाला वाटलं तूप कमी वाटतो आहे तर तुम्ही तूप ॲड करू शकता. तर आता इथे मी हे थोडंसं गरमच आहे, तर आपण असं थोडं थोडं करत मिक्स करून घेणार आहोत. तर थंडीसुद्धा खूप छान अशी वाढतच चालली आहे. अशा ह्या गुलाबी थंडीमध्ये हे गुणकारी, आरोग्यदायी, शरीराला फायदेशीर ठरणारे लाडू जे आहे ते आपण आता बनवत आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्व साहित्य मिक्स केले आहे. त्यानंतर शेवटी जे होतं आपलं काळा खजूर आणि काळा गुळ तो सुद्धा आपण छान असा मिक्स केला आहे. आता मी इथे तुम्हाला लाडू वळून दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो लाडू आहे हा बांधून घ्यायचा आहे, तुम्हाला मी इथे दाखवतच आहे. तर असा हा लाडू आपला तयार होतो, खूप सॉफ्ट आणि खूप असा छान असा दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे. तर हे लाडू वळताना जेव्हा तुमचं हे जे साहित्य आहेत सर्व गरम असतात तेव्हाच वळा. म्हणजे हे जे लाडू आहेत हे छान असे गोल गरगरीत आणि खूप सुंदर असे तुम्ही बघू शकता इथे हलीमतील किती खसखस वगैरे छान अशी दिसत आहे. तर अशा प्रकारे लाडू तुम्ही गरम असतानाच वळून घ्या. तर इथे माझी वहिनी आणि आई छान असे लाडू वळत आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ह्या जो पीठ आपण तयार केला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुपाचं आणि गुळाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर तुम्ही छान असं थोडंसं गुळ आणि तुपाचं पाक तयार करा. आणि पाक करण्याऐवजी गुळ फक्त थोडंसं वितळवून ह्याच्यामध्ये ॲड करा आणि छान असा लाडू वळून घ्या. तुम्ही बघू शकता ह्या दोघी खूप छान असं लाडू वळत आहे. जरा दाखवता का आई वहिनी, लाडू ओपन करून दाखवता. तर हे बघा खूप छान आणि सॉफ्ट हा ओपन सुद्धा केला आहे. तर अशा प्रकारे हा जो लाडू आहे हा तयार होतो. आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ परातीपेक्षा सुद्धा जास्त लाडू इथे तयार झाले आहेत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.